गेल्या काही दिवसात कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी आणि डास आळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये 2328 घरांची तपासणी करण्यात आली आहे. 3722 कंटेनरच्या तपासणीमध्ये 185 कंटेनरमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत. दरम्यान या सर्वेक्षणादरम्यान तापाचे 11 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडून 9 जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी आणि धूर फवारणी केली आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याबरोबरच परिसराची स्वच्छता ठेवावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.